हॅलो मंडळी, मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो बी ब्लॉगमध्ये. आणि टायटल थंबनेलवर लक्षात आलं असेल, आपला जो आधीचा ब्लॉग होता मुंबई टू पेण बाईक राईड, कपल बाईक राईड, सो त्याची जी कंटिन्युएशन आहे, तो ब्लॉग जर अजून नसेल बघितला तर नक्की ते आय बटनमध्ये लिंक येते, तोही नक्की चेक करा. आणि त्याच्याच पुढे आम्ही वांडगे फार्म्सला पोचलो आहे आता. आणि आजचा ब्लॉग हा ओव्हरऑल पूर्ण एक फन ब्लॉग बनेल, आणि फक्त जी मस्ती होते आणि ओव्हरऑल फार्म हाऊस कसं आहे त्या रिलेटेड. सो चला फार्म हाऊस बघूया. सो हा आहे मेन गेट, इथून जसं आल्या समोरच विलाचा गेट आहे, जिथून दरवाजा आहे, म्हणजे जिथून आपण जिथे शटर असतं तिथून तुम्ही आत जाऊ शकतात. त्यानंतर आतमध्ये मेन डोर आहे. सो विलाच्या आधी मी बाहेरची प्रॉपर्टी दाखवतो. इथे बऱ्यापैकी पार्किंग आहे, बरीच मोठी पार्किंग आहे. सेम इथे छोटंसं गार्डन एरिया. त्या बाजूला जर बघा तर तिथे आंब्याची झाडं लावली आहेत पूर्ण. इकडे सगळ्या नारळाची झाडं आहेत. त्यानंतर हे केअरटेकरचं घर, जिथे केअरटेकर आहे इकडचा. त्यानंतर जो पूल आहे, जबरदस्त मोठा पूल आहे. आणि हा पूर्ण एरिया रात्रीच्या आला तर मी पुन्हा एकदा तुम्हाला टूर देईनच याची, पण यावेळेला सुद्धा जबरदस्त वाटतं. सो रात्रीची टूर बघायची असेल तर ही बघा. सो रात्री असा दिसतो. सो चला विलाची टूर घेऊया आतमध्ये. सो आतमध्ये आलेला हा ओपन एरिया, इथे काय असं आहे ना हॉल आतमध्ये. समोर मेन गेट जो मेन डोअर आहे तो इकडे आहे. इकडे हॉल आहे, हॉलमध्येच पुढे बघाल तर झोपाळ आहे, जिथे तुम्ही आरामात चिल करू शकता. या साईडला पण एरिया, त्यानंतर पुढे दोन वॉशरूम्स आहेत, एसीन्स आहेत तिथेच. तो घुसी आता मेन हॉलमध्ये. तो हा मेन डोर, इथून आतमध्ये गेल्यावर हा एवढा मोठा असा हॉल आहे. आणि हा जसं की मग अशी बोला 2 BHK विला आहे. हा एक बेडरूम आहे, हा दुसरा, आणि ते किचन. सो हा तर महिलांनी कॅप्चर केला आहे. सो मी इकडे दाखवतो तुम्हाला कसं आहे ते. इनफ आहे, बऱ्यापैकी मोठं आहे. प्लस AC आहे, पूर्ण विला AC विला आहे. जर ते तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, आम्ही तर आता सध्या गरज नाही तर नाही लावलेत. सो हा आहे बेडरूम. सो आणि आपण घुसूया आता किचनकडे. किचनमध्ये आमचे शेफ्स ऑलरेडी पोचलेले आहेत. आणि हा इकडनं कनेक्ट होणारा. आणि हा बघा अंड्या इथे गेम खेळतो आहे. जयेश त्यांच्याबरोबर सिरियस डिस्कशनमध्ये, आपले पेंटचे विद्युत पुरवठा मंत्री आणि भावी आमदार. अजून मला सुचत नाही आता. सो इथूनच कनेक्टेड आहे. बाहेर एक फ्रीज आहे, आतमध्ये पण फ्रीज आहे, दोन फ्रीज आहेत. इनफ अशा खुर्च्या आहेत, त्या पण अगदी न्यू ब्रँड आहेत. इवन आतल्या गाद्या ज्या आहेत त्या पण अगदी न्यू ब्रँड आहेत. ही होती ओव्हरऑल विलाची टूर. आणि आता जरा टाईमपास चालू आहे सध्या तरी, अजून आता थकून आलो राईड करून, जरा टाइमपास करते. अर्धी पोरं घुसली आहेत किचनमध्ये, महिला मंडळ गेलं आहे बेडरूममध्ये, त्यांचे चेंजेस चालू आहेत. त्यानंतर मग बहुतेक पूलमध्ये उतरू आणि मग रात्रीचं जे काय आहे ते बारबेक्यू किंवा जे काय करायचं प्लॅन आहे तसं कंटिन्यू करू. तो चला भेटूया किचनमध्ये, काय फालतीगिरी झाली ते बघूया. आणि आपले मास्टर शेफ युगांडाचे विजेते अभिजित बायकर ग्रँडअप्पा, आज काय बनवत आहे ते नेहमीच आहे, राहिला काय बनवत आहे. निघालो आम्ही किराणा मालच्या शॉपिंगला. 1, 2, 3, 3 साऊंड वाले पण पोचलेले आहेत.
एक कॉपीराइट नाही आला पाहिजे जरा नो कॉपीराइट वाली वाजवा सो आपले तात्या बिच्चू आणि कुबड्या गावीज रेडी द्रोणाचार्य उडायला तयार तात्या बिच्चू कुबड्या गावीज अरे उडो सो हा आहे पूर्ण ओवरऑल नाईट व्ह्यू आणि आता पूर्ण टाइमपास चालू आहे फक्त खाणं पिणं फोटोज बिटोज आणि हे आमच्या पण अवतारात चेंज बायकोने सांगितलं करावं लागतं काय करणं ते पार्टी सुरू झाली आहे आपूल अजून जबरदस्त वाटतं लाईट्समुळे त्या आणि चला महिला मंडळ पण रेडी आहे तो थोडेसे सिनेमॅटिक्स घेऊ काल रात्री एवढी धमाल केली पूर्ण मजा केली अडीच वाजेपर्यंत ऑलमोस्ट टाईमपासच चाललेला पहिला पूलजकडे खा म्हणजे पूलकडे बरंच काही टाईमपास त्यानंतर बिर्याणी ऑर्डर केली ती पण खूप सही होती हे सगळं झाल्यानंतर रात्री पूर्ण बॉनफायर लावून बसलेलो असं करता करता शेवटी एक त्याचे अडीच वाजले आणि फायनली नेक्स्ट डे उजाडला आणि सकाळचे आता ऑलमोस्ट 7:30 झालेत बाकी कोणाची अजून सकाळ झाली नाही आहे तशी मी उठलो आहे आणि जर व्ह्यू बघाल तर इतका जबरदस्त आहे इकडचा आता सगळा डोंगरांच्या कुशीमध्ये आपण मधोमध आहोत आणि एकदम चिल क्लायमेट आहे तर मग आम्ही जातो आहे थोडासा मॉर्निंग वॉक घ्यायला तुम्हाला दाखवतो किती जवळ कॅनल होत्या हा बाजूला भाताची शेती आहे पूर्ण समोर पोल्ट्री आहे आणि मध्ये कॅनल नदी एवढी मस्त दुथडीवरून वाहते म्हणजे हे या वेळेला नदी वाहताना मिळते म्हणजे वरती डॅमचं पाणी सोडलं आहे जो समोर दिसतोय तो पूर्ण डॅम आहे आणि त्याच्यावरती सनराईज तसा मॉर्निंग वॉक कम्प्लीट बघा किती जणांची सकाळ झाली आहे सगळे घोरत पडले किचनची दशा बघा आम्ही काय केली आणि आता साफ करायचं आता त्यांनी सांगितलं जेवढी सांगितलं जेवढी भांडी काढाल तेवढी घासून ठेवायची कोणी सांगितलं त्याला पळा लवकर 10:15 वाजलेत आणि ऑलमोस्ट 10:11 सगळ्यांनी कल्टी मारायचा प्लॅन सो ओवरऑल एक्सपिरियन्स जर आमचा विचाराल तर खूप जबरदस्त होता फार्म पण खूप सही होतं इवन जे रात्रभर धुमाकूळ घातलं इवन सकाळी पण जे आजूबाजूला फिरलं आहे तेही टोटली वर्थ होतं आणि ह्यानंतर आता कल्टी आणि हा व्लॉग कुठेतरी रस्त्यात पुढे एंड करतो सो चला तयारी बघूया निघणाऱ्यांची
संता भाई कैसा था एक्सपीरियंस? खूप मस्त होता, खूप धमाल केली आम्ही आणि माझा व्लॉग येणार आहे त्याच्यावर, तर तो पण लिंक खाली डिस्क्रिप्शन लिंक देणार परत. आणि एक्सपीरियन्स खूप मस्त होता पेंटचा आणि या फार्म हाऊसचा पण. आम्ही हा दुसरा सेकंड टाइम आलोय आणि खूप मजा आली, खूप धमाल केली. मजा आली, एकदम धमाल केली, मस्त राईड झाली. तू पहिल्यांदा राईड केला आमच्या आता या ग्रुप बरोबर? मी फर्स्ट टाइमच राईड केली, खूप मजा केली. सगळ्यांनी या, तुम्ही पण या. कसं कोंडी कोंडी उचलणार आहे? तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ते सांगा. एकदम मस्त, सतत घुसला असतास ना कॅमेरा आता. असं होतं एक्सपिरियन्स कसा होता तुमचा मॅडम? मस्त एकदम. अशा पिकनिक परत परत काढत राहा म्हणजे आम्ही भेटू, आम्हाला मस्त गॉसिप करायला. एडिटिंग खूप छान होता, आमचे दादूस खूप छान आहेत, एकदम मस्त. काय होतं, कसा होता एक्सपिरियन्स? संभवून टाकलाय का शब्दात? हे कोण आहे ते? कधी ऑलमोस्ट चार का सहा वर्षानंतर राईड करतो आमच्यावर परत. हो यार, सो आता परत पुढे येणारच ना, आता गायब नाही होणार ना. हा, सो सायमभाऊ तुला मिस करतात सगळे. रिटर्न जर्नी स्टार्ट. चला गणपती बाप्पा मोरया. तर मग मंडळी, आता रिटर्न जर्नी सुरू. आणि तुम्ही जर हा ब्लॉग बघताय याचा अर्थ मी सुखरूप घरी पोहोचलो आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, हा एक फन ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया करा, चॅनलला शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय बाय, टेक केअर. तर मग जयेश गायकर आम्हाला पण पुन्हा एकदा असं दरवेळीच्या ट्रिपचं आमचं असतं की कुठेतरी अशा जागेवर घेऊन जातात तिथे आम्हाला वाटतं आम्हाला मारून फेकून देईल. बहुतेक त्यांचं इकडचा बाहेरचा जो पंक्चरवाला आहे त्याच्याबरोबर टायअप आहे. त्याला ऊर्जामंत्र्यांना, आपल्या विद्युत महापुरवठा मंत्री यांना, त्या टायरवाल्याकडनं कमिशन मिळतं 30% दर एक टायर पंक्चर झाला गाडीचा तर. आणि आता सध्या रतिकेश झालेलं आहे वाटतं.